सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे विश्वातले एकमेव हिंदू हृदय सम्राट आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतःला कधीच हिंदू हृदय सम्राट म्हणवलं नाही आणि ती आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका सुद्धा नाही. आमच्या मनात आजही हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेच आहेत. अरे पण जे लोक आमच्यावर टीका करतायत ते विसरले का की एकेकाळी तुम्हाला बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला लाज वाटायची आणि तुम्ही त्यांचं जनाब बाळासाहेब ठाकरे असं नामांतर करून टाकलं होतं. बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचे विचार, त्यांचे तत्व, त्यांचं सत्व, त्यांचा पक्ष, त्यांचा स्वाभिमान सगळं काही गहाण टाकून खुर्ची मिळवणारे तुम्ही आज कोणत्या तोंडानं तुम्ही आमच्यावरती टीका करताय. आणि वंदनीय बाळासाहेबांची जी काही स्वप्न होती, राम मंदिर असेल, 370 कलम हटवणं असेल, हे सगळी स्वप्न आज देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी पूर्ण करतायत आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मोदीजींना साथ देत आहेत बाळासाहेबांची स्वप्न सत्यात आणण्यासाठी. आणि त्यामुळं आज माझा सवाल आहे ह्या सगळ्या लोकांना की आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा आमच्या पक्षातल्या प्रत्येक लोकांच्या मनामध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, पण तुमच्या मनात कोण आहेत? उद्धवजी वाकरे आणि आदित्यजी वाकरे तुमच्या मनात आम्हाला शरदचंद्र पवार साहेब सापडतील, सोनियाजी सापडतील, राहुलजी गांधी सापडतील, पण हिंदू हृदय सम्राटांचा विचार सापडणार नाही, कारण तो गहाण टाकून तुम्ही खुर्ची मिळवली होती. त्यामुळे इथून पुढं उद्धवजी वाकरे आणि आदित्यजी वाकरे आपण स्वतःच्या नावापुढे राहुल हृदय सम्राट, सोनिया हृदय सम्राट किंवा शरद हृदय सम्राट ह्या उपाध्या लावा. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतःला कधीही पक्षप्रमुख म्हणवत नाहीत, ते आजही स्वतःला पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणवतात. आणि दुसऱ्या बाजूला उद्धवजी वाकरे मात्र स्वतःला सन्माननीय पक्षप्रमुख वगैरे वगैरे म्हणवतात, पण ते विसरतात की शिवसेना प्रमुख हे एकमेव होते, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ज्या वेळेला पक्षाला नाव देण्याची वेळ आली त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी नाव दिलं बाळासाहेबांची शिवसेना, आणि उद्धवजी वाकरेंनी मात्र नाव दिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. इथेच लक्षात येतं की रक्ताचा वारसदार हा विचारांचा वारसदार होऊ शकत नाही. हिंदू हृदय सम्राट एकच, ते म्हणजे वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे, आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे वंदनीय बाळासाहेबांचा निष्ठावंत मावळा आणि सच्चे शिवसैनिक आहेत.